कोल्हापूर सांगली सातारा इथं परिस्थिती अजूनही पाण्याच्या संदर्भातली बिकट आहे। माझं सकाळीच मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालंय। मी आज साताराला चाललेलो आहे, उद्याच्याला कोल्हापूर आणि सांगली पण करतोय। त्या संदर्भामध्ये तिथल्या पालकमंत्री जयंत पाटील, सतेज पाटील, त्याच्यानंतर बाळासाहेब पाटील, तिथले तिन्ही कलेक्टर, त्या सगळ्यांशी माझी चर्चा झाली, विभागीय आयुक्तांशी चर्चा झाली। मी विभागीय आयुक्त, आम्ही दोघंही विभागीय आयुक्तही माझ्याबरोबर येत आहे आणि तिथं जाऊन तिन्ही जिल्ह्यांच्या मीटिंग, तिथले पालकमंत्री आणि मंत्री आणि प्रशासनाचे अधिकारी त्यांच्या उपस्थितीमध्ये घेऊन काय अजून तिथं तातडीनं गोष्टी केल्या पाहिजेत, पाणी कमी होण्याच्या दृष्टिकोनातनं सगळा प्रयत्न चाललेला आहे। आलमट्टीमधनं जवळपास 3 लाख क्युसेज पाणी सोडलेलं आहे, 3.25 लाख तिथं पाणी जात आहे। पाऊस तिथं असल्या जास्त असल्यामुळं आता पाणी हळू अजूनही आत्ताच्या क्षणापर्यंत कोल्हापूर पुणा रोड हा वाहतुकीचेकरता बंद ठेवला आहे। त्याच्यावर मला पण जाताना हेलिकॉप्टरनेच जावं लागणार आहे। मी थोडंसं पाण्याचं ओसरण्याची वाट बघत होतो आणि आम्ही इकडं सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगडच्याही संपर्कात सगळ्यांच्या आहे, आदिती तटकरे, अनिल परब, उदय सामंत, मुख्यमंत्री महोदय आज पुन्हा तिकडच्या काही भागामध्ये जात आहे आणि राज्य सरकारच्या वतीनं जिथं जिथं हे नैसर्गिक संकट आलेलं आहे त्या संकटामध्ये अडकलेल्या जनतेच्या पाठीशी राज्य सरकार आहे, त्याच्याकरता सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी स्वीकारलेली आहे। दुर्दैवाने काही मृत्यू झालेले आहेत, त्याच्यातनं दरडी कोसळून आणि डोंगराचा काही भाग मोठ्या प्रमाणावर त्यामध्ये खाली येऊन काही गावं आणि काही वाड्या दबल्या गेलेल्या आहेत। विशेषतः रायगड जिल्ह्यामधली तीव्रता तिथं अधिक आहे, तिथंही मलबा काढण्याचं काम मोठ्या प्रमाणावर चाललेलं आहे आणि बऱ्याच रस्त्यांचं नुकसान झालं आहे, घरांचं नुकसान झालं आहे, पाणी गाळ असं सगळं साठलेलं आहे आणि त्याच्यावर सगळ्या यंत्रणा आम्ही कामाला लावलेल्या आहेत। विजेच्या संदर्भातले बारामती परिमंडळाचे चीफ इंजिनियरला कालपासूनच तिकडं पाठवलेलं आहे, त्यांची सगळी टीम तिकडं गेलेली आहे आणि वीज ही तातडीने कशी तिकडच्या सगळ्या भागामध्ये आपल्याला देता येईल, तिथल्या लोकांना हे सगळं काम एका वेळी जमणार नाही म्हणून आजूबाजूच्या भागातनं पण स्टाफ हा तिथं पाठवलेला आहे। पोलीस यंत्रणा त्यांच्या पद्धतीनं झटते, आरोग्य यंत्रणा त्यांच्या पद्धतीनं झटते। हे सगळं होत असताना नवीन आजार म्हणजे ज्यावेळेस अतिवृष्टी होऊन जाते, पाऊस भरपूर पडतो, त्याच्यातनं गाळ वगैरे आल्यानंतर नवीन आजार पसरण्याची शक्यता दाट असते, तेही पसरू नये म्हणून जी काही खबरदारी घ्यायला पाहिजे ती पण खबरदारी ही राज्य सरकार घेत आहे, अशा पद्धतीनं काम चाललेलं आहे। बारकाईनं लक्ष ठेवून खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये बहुतेक ठिकाणी शिवभोजन थाळी ही मोफत सुरू केलेली आहे। धान्यमध्ये तांदूळ आणि डाळ आणि रॉकेल हे शिजवण्याच्या करता, कारण ते सिलेंडर वगैरे काही मिळत नाही, काही गावात अजूनही बोटीनं जावं लागतं, तर त्या संदर्भामध्ये प्रथम प्राधान्य अडचणीमध्ये असणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवणं, जवळपास 1 लाख लोकांना आपण ते 3 तालुके, हे 3 तालुके 6 तालुक्यामध्ये हलवलेलं आहे। पुणे जिल्ह्याच्या साधारण मुळशी, भोरवेल्ला ह्या भागामध्ये आणि मावळच्या काही भागामध्ये हे प्रमाण पाहायला मिळतं आहे आणि बाकीचं सिंधुदुर्ग, रत्नागिरी, आपलं कोल्हापूर, सातारा, सांगली अशा प्रकारचं आहे आणि अजून पण त्यांना जी काही मदतीची गरज आहे ते फूड पॅकेज त्याला आपण म्हणतो, पाण्याच्या बाटल्या आपण म्हणतो, त्या सगळ्या आणि सर्व जिल्हाधिकारी पालकमंत्र्यांना सांगितलेलं आहे, काही गोष्टीची वाट पाहू नका, तुम्हाला तिथल्या तिथं ताबडतोब खरेदी करावी लागली तरी खरेदी करा, अशा प्रकारच्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत। नेव्ही असेल, एअरफोर्स असेल, त्याच्यामध्ये मिलिटरी असेल, आर्मी, ह्या सगळेजणं त्यांच्या परीनं त्यांच्या टीम काम करत आहेत। NDRFची टीम काम करते, STRFची टीम काम करते आहे आणि बोटी मोठ्या प्रमाणावर तिथं दिल्या गेलेल्या आहेत। पण आज मी सातारा कलेक्टर आणि पालकमंत्री आणि शंभूराजेशी बोललो, बाळासाहेब पाटलांशी पण, की तिथं वाईमध्ये पाटण तालुक्यामध्ये जे काही दुर्घटना घडलेल्या आहेत तिथं जायलाही बराच वेळ लागतो आहे, अजूनही
दळणवळणाच्या दृष्टिकोनातनं रस्ते तिथले सुस्थितीत नाही. मेजर रस्ते आपण क्लिअर करत चाललेलो आहे, परंतु जरा आडबाजूचे रस्ते आहेत, तिथं कधी कधी पोकलँडसारख्या मशिनरी पाठवाव्या लागतात. तिथं जे सी बी तर जाऊ शकतो एक वेळ, परंतु पोकलँड मशीन नेण्याच्याकरताच मोठा ट्रक त्याच्यामध्ये असावं लागतो नेण्याकरता. त्या सगळ्या बाबी आहेत. आता निसर्गाने कसं एक झालं आहे की पाऊस आता बराच अंशी कमी झालेला आहे, पण पाणी मात्र मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी फुगवटा आहे, पण हळूहळू पाणी कमी होत आहे ही सध्याची परिस्थिती. कर्नाटक सरकार, राज्य सरकार, कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री, राज्य सरकारचे जलसंपदा मंत्री हे एकमेकाच्या संपर्कात आहेत. अधिकारी एक संपर्कात आहेत, चीफ इंजिनियर संपर्कात आहेत. आणि बाबा इकडनं पाणी किती चाललेलं आहे, त्या पाण्याचा फुगवटा कमी करण्याच्याकरता किती पाणी सोडलं गेलं पाहिजे, अशा प्रकारचा समन्वय तिथं चालू आहे. पण ज्या पद्धतीनं ह्यावेळेस कृष्णा खोरं आणि भीमा खोरं या दोन खोऱ्यातनं पाणी मोठ्या प्रमाणावर आलं, ते पाणी पुढं जात असताना ज्या महत्त्वाच्या नद्या आहेत, आजूबाजूच्या उपनद्यांनी त्या महत्त्वाच्या नद्यांमध्ये ते पाणी गेलं आणि त्याच्यामुळं ती पाण्याची पातळी वाढली. आत्ता आपलं सकाळी 8 वाजता उजनी धरण जे 5 दिवसापूर्वी मायनस होतं ते आता 25% झालेलं आहे, आणि उद्यापर्यंत ते 30-35% होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाकीची पण आपल्या इकडच्या भागातला पाणी येतं ते निरादेवगर, गुंजवणी, भाटघर आणि वीर, ती पण धरणांची परिस्थिती अतिशय समाधानकारक आहे. तिथला निरा उजवा कालवा सोडलेला आहे. डावा कालवा साधारण 1-2 तारखेला सोडायचा आमचा प्रयत्न आहे. ते सोडल्यानंतर शेटफळगडे आणि बाकीचे तलाव भरले जातील. खडकवासला कॅनॉल फुल सोडलेला आहे. त्या कॅनॉलमधनं इंदापूर तालुक्यातले तलाव, त्याच्यानंतर दौंड बारामती तालुक्यातले तलाव असे स्टेप बाय स्टेप त्या ठिकाणी भरले जातील. चास कमान देखील धरण चांगल्या पातळीवर गेलेलं आहे, त्याच्यावर तिथलाही कॅनॉल सोडलेला आहे. पवना पण परिस्थिती पवनाची अतिशय चांगली झालेली आहे. खडकवासल्याचं पाणी आपल्याला धरण बारकं असल्यामुळं लवकर सोडावं लागतं, ते सोडलं आहे. हे एक अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, पाणी सोडायचं म्हटलं तर पुणेकरांना किंवा नदीकाठच्या गावांना त्रास होऊ नये म्हणून दिवसा जास्त पाणी सोडा, रात्र झाल्यानंतर थोडंसं कंट्रोल करा. पण हे आपण वरच्या पावसाचा पाण्याचा येवा धरणामध्ये किती येतो आहे याच्यावर हे सगळं गणित बसवावं लागतं आहे. आणि त्याकरता आमचे MKVDC चे मुंडे असतील, गुणाले असतील, चोपडे असतील किंवा त्यांच्या हाताखाली काम करणारी सगळी टीम सतर्क आहे. आम्ही लोक सगळे लक्ष ठेवू.